अम्माबाईच्या नावाने घटस्थापनेचा पहिला दिवस आहे, उपवास फक्त सुरुवात आहे, आणखी 9 दिवस बाकी आहे उपवासाचे। तर नवमीपर्यंत आपला आवाज असत राहिला पाहिजे। तर आवाज मला घटस्थापनेचा पहिला दिवस आहे हे आरआरसीच्या नेटवर्कच्या ऑफिसमधून संपूर्ण अकोला शहरात हा आवाज गेला पाहिजे। तर त्या अनुषंगाने मला उदो लागेल तुमच्याकडनं। सो अंबाबाईच्या नावाने आरआरसी नेटवर्क आणि सिटी न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत आणि वेदश्री प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून साकारलेला आईचा गोंधळ, गोंधळाचे सादरकर्ते आहेत माननीय प्राध्यापक श्री नाना विठ्ठलराव भडके यांच्या स्वागताकरता मी नवनिर्वाचित महाबेचे संचालक डॉक्टर रणजित सापकाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि प्राध्यापक नाना भडके यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। यानंतर सहगायक श्री निलेश ठाकरे यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो की कार्यकारी संचालक पंकजी देशमुख यांनी मंचावर यावं। यानंतर सहगायिका सौ सीमा मोहोड यांच्या स्वागताकरिता मी आरआरसी नेटवर्कच्या संचालिका सौ कल्पना वहिनी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। श्री योगेश मल्लेकर सहगायक आणि मेकअप मॅन जे नाना भडके यांचं तुम्ही रूप पाहत आहात त्याच्या मागे जी भूमिका आहे ते सह गायक सुद्धा आहेत आणि मेकअप मॅन सुद्धा आहेत यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो की अकोल्याचे फेमस कार्टुनिस्ट आणि कॅलिग्राफर श्री गजाननजी घोंगडे यांनी मंचावर यावं। श्री अनिकेत दुतोंडे सिंथेसायझरवर जे आपल्याला साथ देणार आहेत यांच्या स्वागताकरता मी विदर्भ सुपर मार्केटचे संचालक श्री पंकजी मनियार यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो। गाणं असो वा निवेदन असो, नाटक असो वा कुठलीही कला असो, आणि ज्यांच्याकडे असं पाहिल्यावर असं वाटतं की ही व्यक्तीचं वय वाढणार की नाही कधी, असे आमचे आरआरसी नेटवर्कचे जुने सदस्य माननीय आनंदजी जहागीरदार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं व आजच्या कार्यक्रमाचे निवेदक करणार आहेत। माननीय सौ ऋतुजाताई पंकज देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना संयोजन व एक अकोल्यातील एक कोठाई ग्राफिक्सचे संचालक ज्यांचं एक नाव आदराने घेतलं जाते इव्हेंट मॅनेजमेंटच्या बाबतीत, त्यांच्या डिझायनिंगच्या बाबतीत आणि त्यांच्याकडून डोक्यातून ज्या सुपीक संकल्पना निघतात त्या खरंच वाखाणण्याजोग्या असतात। माननीय कमलेजी कोठारी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि डॉक्टर रणजितजी सापकाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी कमलेजी कोठारी यांचं स्वागत करावं। ही संपूर्ण संकल्पना संयोजन गोंधळी तथा संबळ वादक कार्यक्रम सुरू होण्याआधी मला यांनी असं काही दमशरद हा प्रकार सांगितला की हे गोंधळी म्हणे की आम्ही तिकडे जाऊन एखाद्या महिलेला नाव विचारणार आहे आणि एक गोंधळी इथे थांबणार आहे, तो त्यांना काही असे इशारे करणार आहे आणि त्या महिलेचं नाव ओळखलं जाणार आहे, असे काहीतरी तुम्हाला कला किंवा असे प्रकार तुम्हाला आता अनुभवास मिळणार आहे। हे सादर करणारे श्री राजूभाऊ पेंढारी व सहकारी गोंधळी तथा संबळ वादक यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो की आमचे आरआरसीचे विपणन प्रमुख माननीय राजाजी निखाळे यांनी मंचावर यावं। राजूभाऊ पेंढारी यांचं नाव अकोल्यामध्ये भरपूर आहे, म्हणजे गोंधळ आईचा गोंधळ करायचा म्हणजे राजूभाऊ पेंढारींची टीम तिथे आहेच। मला सगळ्यांच्या सगळ्या रसिक प्रेक्षक वर्गाच्या साक्षीने हे इथे सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने हा जो वारसा आहे गोंधळाचा हा त्यांचा आहे आणि त्यांच्या अनुमतीने मी इथे उभं राहिलेलं बुजगाव नाही, बस पण त्यांची अनुमती घेऊन बस त्यांचा वारसा पुढे चालवण्याची त्यांच्याकडनं अनुमती मागतो आहे तुमच्या सगळ्या रसिक मायबाप वर्गाच्या साक्षीने। श्री विशाल इंगळे ढोलकी तथा नाल वादक यांच्या स्वागताकरता मी की त्यांनी मंचावर यावं। मूर्ती जरी लहान असली तरी यानंतर संपूर्ण गोंधळात तुम्ही अनुभवाल की मूर्ती ही फक्त लहान आहे, ज्या वेळेला ढोलकीवर थाप पडते त्यावेळेला गोंधळाची मजा येते। श्री मनीष हुडेकर ऑक्टोपॅड वादक यांच्या स्वागताकरता मी हरिदासजी मोंडोकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं।
आमच्या वेदश्री परिवारातीलच नाही तर आमच्या संपूर्ण संगीत परिवारातला हा एक असा कलाकार की तबला ऑक्टोपॅड आणि संगीत संयोजन करून सगळ्या कलाकारांना एका माळेत रोवणारा हा एक अकोल्यातीलच नव्हे तर आता विदर्भात महाराष्ट्रात नावाजलेलं असं एक नाव. श्री राजीवभाऊ मस्के यांच्या स्वागताकरता मी RRC चे तंत्रज्ञ मनीषजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. साईड रिदम असं नाव असतं आणि टाळ वाजवायची असते. राजूभाऊंचं वैशिष्ट्य हे आहे की टाळ वाजवण्यासाठी कधीच टाळाटाळ केलेली नाही असे आमचे राजूभाऊ. श्री जयंत देशपांडे यांच्या स्वागताकरता मी जया भारती यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आमचा वेदश्रीचा कुठलाही कार्यक्रम असो, मग तो आईचा गोंधळ असो, कार्यक्रम कोणताही असो, हे दिसायला खूप छान दिसतं पण याच्या हात याच्या मागे जे राबणारे हात असतात जे कधीच पडद्यावर दिसत नाही, पडद्याच्या मागे राहून ही सज्जा साजसज्जा करणारे हे सगळे जयंत देशपांडे, निलेश, स्वप्नील दादा आणि आमच्या अकोल्याचे पन्नालाल घोष ज्यांना मी म्हणू शकतो असे माझे मित्र आणि माझे गुरुबंधू की ज्यांनी आम्ही स्वतः सोबत 10 वर्ष आम्ही तबला शिकलो असे श्री राजेशजी जोशी यांच्या स्वागताकरिता पूनम सोनोने यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. राजेश जोशी इज इक्वल टू बासरी असं समीकरण अकोल्यामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने या बासरीच्या नादामुळेच त्यांची बायको घरी परेशान आहे की त्यांना कमी वेळ देतात आणि बासरीला जास्त देतात अशी तक्रार आहेच, त्याला इलाज नाही. आणि माझ्या निवेदनातून म्हणा किंवा माझ्या स्वागताच्या निवेदनातून म्हणा, मी खूप व्यवस्थितपणे आणण्याचा प्रयत्न केला परंतु आता गोंधळ जो घालण्याचा प्रकार आहे मी तो आता माननीय प्राध्यापक नाना भडके यांच्या स्वाधीन करतो. गोंधळाची प्रस्तावनाकरिता मी हर्षदा डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. कारण या स्वागताच्या या शृंखलेमध्ये आमच्या आवाजात खरखर असो, मग ते कुठलाही तांत्रिक अडचण असो, आम्ही कलाकार लोक कधीच विक्सची गोळी घेत नाही. आमची विक्सची गोळी म्हणजे आमचे साऊंडवाले आशिष दादा. मी आशिष दादाचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो स्वतः स्वप्नील दादाला की त्यांनी आमच्या आशिषचं स्वागत करावं की जितका इतका छान हा हे ध्वनी यंत्रणा आणि हा साऊंड ज्यांनी सेट केलेला आहे. आम्ही गमतींनी त्यांना विक्सची गोळीच म्हणतो. आमच्या गळ्यातली खरखर वगैरे सगळी तंत्रज्ञानाने काढणारा हा कलाकार जादूगार आहे. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना सप्रेम नमस्कार. RRC नेटवर्क तथा सिटी न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत आईचा गोंधळ, गोंधळ गीतांचा सुरेल संगम या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी हर्षदा आपल्या सर्वांचं RRC नेटवर्क आणि सिटी न्यूज सुपरफास्टच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील लोककलांमध्ये कीर्तनानंतर सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे गोंधळ मानला जातो आणि आज या गोंधळ गीतांचा सुरेल संगम RRC च्या वतीने सर्व दर्शकांना आणि RRC च्या सर्व प्रेक्षकांच्या घराघरातच नव्हे तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपण हा गोंधळ घेऊन जाणार आहोत. प्राध्यापक नाना भडके सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्यासह अनेक लोकांची हीच परिस्थिती आहे. मी घरी असताना वडिलांना घरात जेव्हा विचारायचे की गोंधळ म्हणजे काय असतो किंवा गोंधळी काय असतो तेव्हा माझे बाबा मला सांगायचे की अंगात लांब झबला, गळ्यात देवीची प्रतिमा, गळ्यामध्ये कवड्यांची माळ आणि मस्तकावर भलं मोठं कुंकू लावून देवीच्या गजरात देवीची गाणी म्हणत आपल्या दारावर जो व्यक्ती येतो तो गोंधळी असतो आणि तो जे म्हणतो त्याला गोंधळ म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं हा आगळा वेगळा कार्यक्रम आज RRC नेटवर्क आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे. तरी सर्वप्रथम सन्माननीय प्राध्यापक नाना भडके सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते व पुढील निवेदनाकरिता मी आमंत्रित करीते आनंद जहागीरदार सरांना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेल्या या वर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पर्वानिमित्त वेदश्री प्रतिष्ठान आणि RRC नेटवर्क आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील लोकसंगीतातील अविभाज्य घटक असलेला प्रकार आईचा गोंधळ
हा गोंधळ गीतांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपणा सगळ्यांसाठी घेऊन आलाय. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे असलेल्या तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि सप्तशृंगी देवीच्या उपासनेत गोंधळ हा गीत प्रकार केव्हापासून सुरू झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु महाराष्ट्रातील काही कुळात कुलाचार करताना आपणास जागरण गोंधळ करण्यासाठी, घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी हा गोंधळ गीत प्रकार करताना आपणास आढळून येतो. श्री वेदश्री प्रतिष्ठानच्या संस्कृती जतनासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजे लोप पावत चाललेल्या गोंधळ गीतास नवसंजीवनी देण्याच्या कामात खारीचा वाटा उचलण्यासारखेच होय. वेदश्री प्रतिष्ठानचाच एक भाग असलेले प्राध्यापक नाना विठ्ठलराव भडके आणि याच समूहातील एकापेक्षा एक नावाजलेल्या गायक वादक कलावंतांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या आगळ्या वेगळ्या मराठ मोळ्या आईच्या गोंधळ गीतांची सुरुवात आपण गण म्हणजेच कार्यनिर्वाहन पार पाडण्यासाठी श्री गणेशाच्या स्तवनापासून करतोय. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया, सादर करीत आहेत प्राध्यापक नाना विठ्ठलराव भडके. हे देवा तुझ्या दारी आलो झाली. देवा दिली हात
आदि अंत तूच खरा तूच बुद्धिदाता शरण मी आलो तुला पायावर माझा डंका वाज दहा दिशी गजर महाराष्ट्रातील लोक कला प्रकारात गोंधळाला विशेष महत्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोक कला प्रकारात मांडली गेली आहे. काही लोक तुळजापूर हे गोंधळ या प्रकाराचे उगमस्थान असल्याचे मानतात. रेणुका माता व तुळजा भवानीच्याच नावाने सुरुवातीला गोंधळ करण्याच्या या प्रथेस कालांतराने मात्र अन्य सर्वच देवींसाठी गोंधळ काही ठिकाणी जागरण गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली. गोंधळ सुरू करण्याआधी घट मांडून त्या घटावर देवीची स्थापना विधिवत करतात, विधिवत पूजा करतात व महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख देवतांना ओझरच्या गणपती गोंधळा याहो, पंढरपूरच्या विठ्ठला गोंधळा याहो, नाशिकच्या काळ्या रामा गोंधळा याहो, रत्नागिरीच्या ज्योतिबा गोंधळा याहो, तुळजापूरची अंबाबाई गोंधळा याहो, माहूरची रेणुका गोंधळा याहो, वणीच्या सप्तशृंगी गोंधळा याहो, कोल्हापूरची महालक्ष्मी तू गोंधळा याहो, अशा पद्धतीने गोंधळात आमंत्रणे देऊन त्या अंबाबाईला गोंधळासाठी आमंत्रणे देतात व म्हणतात, अंबाबाई अंबाबाई लाड लाड ये ग, अग अंबाबाई लाड लाड ये ग. अंबाबाई अग अंबाबाई लाड 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 अंबाबाई लाड लाड एक अग अंबाबाई लाड लाड एक अंबाबाई लाड लाड एक काग धरी लासिला धरी लासिला अंबाबाई लाड लाड एक अंबाबाई लाड लाड एक काग धरी लासिला धरी लासिला अंबाबाई लाड लाड एक काग धरी लासिला धरी लासिला अंबाबाई लाड लाड एक काग धरी लासिला सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो बाई बाई तुझ्यासाठी मी आलो बाई बाई तुझ्यासाठी
पुढं 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 लागे पुढं पुढं अरे पुढं पुढं मी ग तुझ्या मागे काग धरिला सिरा चरणाची लागली या गोडी सोड मनाची अंबाबाई आळी सोड मनाची अंबाबाई आळी सोड मनाची अंबाबाई आळी तुझ्या चरणाची लागली या गोडी सोड मनाची अंबाबाई आळी सोड मनाची अंबाबाई केलास काग केलास भक्ताचा त्याग आणि काग धरिला सिराग संबळ आई तुझ्या दारी नाना भंडारा नाना भंडारा गोंधळात उडवी नाना भंडारा गोंधळात उडवी नाना भंडारा गोंधळात उडवी वाज संबळ आई तुझ्या दारी नाना भंडारा गोंधळात उडवी नाना भंडारा गोंधळात उडवी मागच्या वर्षी आई भवानीला विनंती केली परिस्थितीच तशी होती कोरोनाने सगळ्या जगाला ग्रासलं होत म्हणून विठ्ठल सुतानी एक नवीन मागणं आईच्या चरणी मागितलं आणि कवंड रचलं वाज संबळ आई तुझ्या दारी नाना भंडारा गोंधळात उडवी नाना भंडारा गोंधळात उडवी नाना भंडारा गोंधळात उडवी या कोरोनाचा या पिढांचा कर्ग आई नाश आणि तो माझ्या आईने केला या कोरोनाचा या पिढांचा कर्ग आई नाश काग धरिला सिराग धरिला सिराग प्राचीन काळापासूनच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत धार्मिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच गोंधळ गीतांचा उल्लेख आपणास अनेक संत साहित्यातही आढळून येतो. द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीस जाईन अशा पद्धतीचा जोगवा संत एकनाथांनी मागितला आहे व त्यातूनच नंतर अशा अनेक गीत प्रकारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. माळ झेंडा दिवटी संबळ टाळ चिपळ्या या सर्वच साधनांनी मग गोंधळात अविभाज्य स्थान मिळवले सुरुवात झाली.
व गोंधळी आपल्या गोंधळ गीतांमधून संबळाच्या नादात, तुणतुण्याच्या स्वरात, चिपळ्यांच्या खणखणाटात दिवटी पेटवून मग आई भवानीच्या गोंधळात दिवटीवर तेल टाकत भक्तांचं विघ्न दूर करण्यासाठी विनंती आई अंबाबाई भवानीच्या चरणी करत म्हणू लागला, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. सादर करीत आहेत प्राध्यापक नाना भडके. हो या प्रतापाचा लख पडला
संबळाच्या तालावर नृत्य करणारा कपाळी मळवट कवड्याच्या माळा घालून देवीला प्रसन्न करणे एवढेच मर्यादित स्वरूप शिवकाळास आपणास गोंधळाच्या बाबतीत पाहावयास मिळत नाही. या गोंधळात जो एक सांकेतिक भाषा प्रकार प्रचारात होता त्यास करपल्लवी या नावाने ओळखले जायचे. यवनांच्या जाळ्यात अडकलेल्या महाराष्ट्रास मुक्त करण्यासाठी राजे शिव छत्रपतींनी शक्तीसह युक्तीचाही वापर करून महाराष्ट्र यवनांच्या जाचापासून मुक्त केला. महाराजांनी गड किल्ले जिंकण्यासाठी या लोककलांचा विशेष रूपाने या गोंधळाचा वापर करून घेऊन अनेक दुर्लभ गड किल्ले काबीज केलेत. महाराजांचे जे विशेष हेरगिरी खाते होते त्यात याचा उपयोग केल्याचा उल्लेख आपणास अनेक शिवकालीन बखरीतून केल्याचे पुरावे दिसून येतात. तानाजी मालुसरेंनी याच सांकेतिक भाषेमधून गड किल्ले कसे जिंकलेत त्याचे पुरावे आपणास पाहायला मिळतात. आज मात्र हीच लोककला काळाच्या पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या नादात आम्ही आजच्या पिढीपासून ती वंचित ठेवित आहोत. थोडा का होईना या लुप्त प्राय होत चाललेल्या संस्कृतीस जपण्याचा प्रयत्न मात्र वेदश्री प्रतिष्ठान RRC नेटवर्कच्या माध्यमातून करते. या गोष्टीचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान वाटतो. त्याच लोप पावत चाललेल्या गोंधळातील कर पल्लवीचे एक छोटेसे प्रात्यक्षिक आपणा सर्वांसमोर सादर करत आहेत श्री राजेशजी पेंढारी. अकोल्यातील त्यांच्या आई वडिलांचा वारसा नेटाने चालवण्याचा संकल्प हाती घेणारा एक अभ्यासू व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा गोंधळी आणि एक उमदा कलाकार आपणासमोर सादर करीत आहे कर पल्लवी राजेशजी पेंढारी. कर पल्लवी या गोंधळातील एक अविभाज्य घटकाच्या बाबतीत आनंददादांनी सविस्तर सांगितलंय, पण इथे उपस्थित सगळे रसिक मायबाप यांना मला सांगितलं पाहिजे, ही करपल्लवी नावाची जी भाषा आहे याचा उगम राजे शिवछत्रपतींच्या काळापासून या कलेला या गोंधळाला राजाश्रय मिळाला. आणि नुसता राजाश्रय मिळाला नाही तर माझ्या राजानी अशा प्रकारच्या लोकसंगीताला अशा प्रकारच्या लोककलेचा उपयोग कसा करून घ्यावा, गड किल्ले जिंकण्यासाठी आणि अशा पद्धतीने नुसते हातांवर होत असलेल्या खाणाखुणा ह्या इतरांना त्या अगदी काही कामाच्या नाही अशा जरी माहीत होत असल्या तरी 5 मिनिटांमध्ये जो गड जिंकायचा होता त्या गडावर तोफखाना किती आहे, तिथे सैन्य किती आहे, ही सगळी इतभूत माहिती गोंधळाच्या माध्यमातून आणि याच करपल्लवीच्या कलेच्या माध्यमातून अगदी क्षणार्धात किल्ल्याच्या पायथ्याशी यायची आणि पुढच्या क्षणाला मावळे अगदी त्या गडावर अंदाज घेऊन पूर्ण तो गड काबीज करून महाराजांना मुजरा करण्यासाठी हजर असायचे. अशी ही करपल्लवी नावाची कला या गोंधळी समाजाने आमच्या राजूभाऊ पेंढारींनी अत्यंत अभ्यासाने जपली आहे. हा आज एक योग तुमच्या समोर मांडण्याचा, म्हणून ही जी करपल्लवी हा प्रकार काय असतो मोठा मजेशीर असतो. तुम्ही आम्ही भेटता आम्हाला तुमचं नाव माहिती राहत नाही, पण हे येतील तुमच्याजवळ येतील तुम्हाला अक्षता देतील तुमचं नाव त्यांच्या कानात सांगायला लावतील आणि इतक्या दूरच्या अंतरावर बारीक पुटपुटलेलं तुमचं नाव ते सांगतील. हे इकडे उभे आहेत ते सांगतील तुमचं नाव काय. ही करपल्लवी, ही करपल्लवी भाषा सादर करतात आहेत राजूभाऊ पेंढारे. Thank you.
कल्पनाताई देशमुख, कल्पनाताई देशमुख यांनी 130 रुपये दिल्याबद्दल म्हणतात त्याचे आभार आहे. पंकज देशमुख यांनी गुंडाळी मंडळाला 501 रुपये दिला, त्याच्याबद्दल मंडळ आभार आहे. ऋतुजाताई पंकज देशमुख यांनी गुंडाळी मंडळाला 501 रुपये दिला, त्याच्याबद्दल मंडळ आभार आहे. भड़के लाला भाऊ भवानी बाते चढ़ावा भू भड़के कल्पना ताई कभी जे 500 रुपये दिले गुंडाळी मंडळाला, गुंडाळी मंडळाला 500 रुपये दिले कुदरणी बदल त्याचे आभार आहे. Thank you.
गोंधळ हा प्रकार महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा काही प्रमाणात जिवंत आहे. जागतिकरणाच्या बदलत्या चक्रात मात्र गोंधळ गीतासारख्या महाराष्ट्रातील अनेक लोककला लोप पावण्याच्या मार्गावर असतानाच वेदश्री प्रतिष्ठान अकोला यांनी या संकल्पनेस प्रचार प्रसारार्थ हाती घेण्याचे एक छोटेसे पाऊल उचलले आहे. मूळ वैदिक फेरे ही वेदश्रीची मुख्य संकल्पना असताना सुद्धा नवनवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन संस्कृती जतन करण्याच्या मुख्य उद्देशाच्या जवळच असलेला हा एक नवीन प्रयोग वेदश्री प्रतिष्ठानचा छोटासा प्रयत्न आहे. हे आई तुळजाभवानी,
आम्हा सगळ्यांनाच या संस्कृती संवर्धनाच्या कार्यात हाती घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण संकल्पास, जसे की अनाथ मुलींचे लग्न पार पाडणे, अशा सारख्या कार्यात तुझा आशीर्वाद असू दे. आई भवानी तुझा आशीर्वाद असू दे. यानंतर सादर करीत आहेत आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना, सादर करते आहेत प्राध्यापक नाना भडके. भवानी माझी आई.
गीत प्रकारात संबळ हे वाद्य गोंधळ गीतातील प्रमुख बलस्थान असलेलं वाद्य असल्याचं आपणास दिसून येतं. अत्यंत प्राचीन आणि परंपरेने ठरवून दिलेल्या संबळ या वाद्याविषयी गोंधळात सांगितल्या जाणाऱ्या पुराणकथेत महिषासुरांचे दोन शिष्य चंड आणि मुंड हे दोन दैत्य होते. ज्यावेळी महिषासुराचा देवीने वध केला त्यावेळी महिषासुराचे हे दोन शिष्य चंड आणि मुंड देवीला म्हणाले, हे देवी, तू आम्हाला मारण्याआधी तुझ्या कामी आमचा देह वाजावा अशी इच्छा त्यांनी प्रकट केली आणि त्यांच्याच शिरापासून संबळाचे दोन भाग तयार झाले व नंतर या संबळाच्या नादातून एक चैतन्यमय वातावरणाची निर्मिती होऊन देवी शांत झाली. भारतात जितकीही शक्तीपीठे आपणास आढळून येतात ती सर्वच दुर्गम डोंगराळ भागात उंच शिखर पर्वतावर आढळून येतात. अशा डोंगरावर विराजमान असलेल्या अंबाबाईचा डोंगर जेव्हा संबळांनी दणाणतो त्यावेळी दैत्यांचा नाश होतो आणि या नादात या जय जयकाराच्या गजरात एकच स्वर कानावर पडतो, तो म्हणजे डोंगर गरजला या अंबेचा डोंगर गरजला. सादर करीत आहेत प्राध्यापक नाना भडके. डोंगर गर या अंबेचा डोंगर गर जयला या अंबेचा डोंगर गर जयला डोंगर गर जयला या अंबेचा डोंगर गर जयला Oh,
पाय पाय पाहेल्यावाणी पाहता वेळ्यावाणी डोंगरावरचा माझा धनी पद्धतीने या कार्यक्रमाचा समारोप ही नगरी राजराजेश्वराची नगरी आमची ओळख आमच्या गावाची ओळख आमचं ग्रामदैवत राजराजेश्वर त्या राजराजेश्वराचं लग्न पार्वतीच्या सोबत आणि त्या पार्वतीच्या आणि शंकराच्या लग्नाचा हा गोंधळ तुमच्या आमच्या सगळ्या रसिक मायबापांच्या साक्षीने शिवशंभूच्या लग्नाला त्याची पुढची प्रस्तावना करतात आहेत आनंदाला. भारतीय संस्कृतीत लग्न समारंभात अनेक विधींना अनन्य साधारण महत्व आहे. त्यातीलच एक म्हणजे हळद लावण्याचा विधी. यात वर आणि वधू या दोघांनाही लग्नाआधी हळद लावली जाते. अशा पद्धतीच्या मागे अनेक शास्त्रीय कारणे आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये सांगितली गेली आहेत, परंतु ती आजच्या पिढीस माहीत नाही. सौंदर्य वाढवणे, निर्जंतुकीकरण, पिवळा रंग शुभ असणे, हळदीचे धार्मिक महत्व अधिक असणे, सौभाग्याचं लेणं त्यास मानणे, ती आरोग्यदायी असणे, या सर्व हळदीच्या गुणधर्मास आमचे पूर्वज चांगले जाणून होते. म्हणूनच त्यांनी लग्नातील ताण तणाव दूर करण्यासाठी थट्टा मस्करी होऊन नाते संबंध घट्ट करण्यास मदत होण्यासाठी हळद लावण्याच्या विधीस विवाहात महत्वपूर्ण स्थान दिले. हळद लावून नवरीस लग्नात नटवतात. तसेच शिवशंभूच्या लग्नात काही सुवासिनी आई अंबाबाईस ओली हळद लावून तीस नटवून म्हणतात काय, शिवशंभूच्या लग्नाला ओली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटली अंबाबाई नवरी नटली. सादर करीत आहेत प्राध्यापक नाना भडके. आपल्या पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये नवे नवे या सर्व परिसरामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि ती शिक्षणाची दोरी आपल्या हातात घट्ट धरून सर्व कंट्रोल आपल्या हातात ठेवून त्या शिक्षणाचा शिक्षणाधिकारी या नात्याने जे समर्थपणे काम पाहतात आहेत सुचिताताई यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी माझ्या सर्व समूहाकडनं RRC सिटी केबलच्या सर्व नेटवर्क करणं या सगळ्या समूहाकडनं आपलं स्वागत करतो. कारण जेव्हा मुलगी शिक्षित होऊन लग्नाला उभी राहते आणि म्हणूनच यांचं आगमन इतक्या अगदी योग्य वेळेवर आहे. ज्या वेळेला मुलगी शिकते त्यावेळेला ती दोन घरांचा उद्धार करते. जिथे जन्म घेतला तिथला उद्धार करते आणि जिथे नांदायला जाणार आहे तिथला उद्धार करते. या दोन मधला दुवा यांच्या हातात आहे. जे शिक्षणाचं अगदी चांगल्यापणे समर्थ काम करणाऱ्या ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने आमच्या गोंधळाला आई भवानीच्याच रूपाने प्रकट झाल्या आहेत असं आम्ही मानतो. तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे लग्नाचं आमंत्रणच आहे तुम्हाला. शिव
शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली हे शिवशंभूच्या शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली ओली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली अंबाबाई नवरी नटवली शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली अंबाबाईच्या लग्नाला आलं कोण कोण सुवासिनी तिच्या रूपात आलं अंबाबाईच्या हळदीला ग आल्या कोण कोण सुवासिनी हे अंबाबाईच्या हळदीला ग आल्या कोण कोण सुवासिनी अंबाबाईच्या हळदीला ग आल्या कोण कोण सुवासिनी गणपतीची सरस्वती रिद्धी सिद्धी दोघी जणी गणपतीची सरस्वती रिद्धी सिद्धी दोघी जणी केली अरज मंदिरी मोठी दीपमाळ पेटवली केली अरज मंदिरी मोठी दीपमाळ पेटवली आहो दीपमाळ पेटवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली अंबाबाईच्या हळदीला ग आल्या कोण कोण सुवासिनी 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 ब्रह्मदेवाची सावित्री लक्ष्मी दोघी जणी ब्रह्मदेवाची सावित्री आणि लक्ष्मी दोघी जणी ब्रह्मदेवाची सावित्री आणि लक्ष्मी दोघी जणी ब्रह्मदेवाची सावित्री आणि लक्ष्मी दोघी जणी या नारद मुनीनी कशी काय कळही वटवली या नारद मुनीनी कशी काय कळही वटवली कळही वटवली अंबाबाई नवरी नटवली हा कळही वटवली अंबाबाई नवरी नटवली अंबाबाईच्या हळदीला ग आल्या कोण कोण सुवासिनी 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 हाती माळ परळ घेऊन आल्या गुरुमाय साऱ्या जणी हाती माळ परळ घेऊन आल्या गुरुमाय साऱ्या जणी हाती माळ परळ घेऊन आल्या गुरुमाय साऱ्या जणी
हाती माळी चोरी आहेर परणी अंबाला भेट बहिणी साडी आहेर परणी अंबाला भेट बहिणी अहो अंबाला भेट बहिणी अंबाबाई नवरी हटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी हटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी हटवली शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली हे शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली ओली हळद पाठवली अंबाबाई नवरी हटवली 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 हळद पाठवली ओली हळद पाठवली शिवा शंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली अंबाबाई नवरी हटवली हा अंबाबाई नवरी हटवली हे अंबाबाई नवरी हटवली हे हळद पाठवली अंबाबाई नवरी हटवली हा हळद पाठवली अंबाबाई नवरी हटवली अंबाबाईच्या हळदी लाग आल्या कोण कोण सुवासिनी अंबाबाईच्या हळदी लाग आल्या कोण कोण सुवासिनी हे अंबाबाईच्या हळदी लाग आल्या कोण कोण सुवासिनी अंबाबाईच्या हळदी लाग आल्या कोण कोण सुवासिनी हाती माळ परडी देऊन आल्या गुरुमाय साऱ्या जणी हाती माळ परडी आल्या गुरुमाय साऱ्या जणी हे हाती माळ परडी घेऊन आल्या गुरुमाय साऱ्या जणी हाती माळ परडी घेऊन आल्या गुरुमाय साऱ्या जणी अहो अंबाला भेटवली अंबा नवरी हटवली साडी चोळी जाहेर परडी अंबाला भेटवली हा अंबाला भेटवली अंबाबाई नवरी हटवली हा अंबाला भेटवली अंबाबाई नवरी हटवली हळद पाठवली 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 अंबाबाई नवरी हटवली RRCCTV चॅनलच्या माध्यमातून घराघरामध्ये रोज गाणी वाजतात. घरातले कितीतरी मुलं कितीतरी मोठे व्यक्ती लहान होऊन नाचत असतील, परंतु सगळ्यांना नाचवणारी ही जी टीम आज नाचताना पहिल्यांदा किती बरं वाटतं. वा वा वा, असे सुद्धा कलागुण असू शकतात. नाचवणारे स्वतः नाचू पण शकतात, याच्यापेक्षा दुसरं भाग्य या याची देही याची डोळा काय असू शकतो. खूप खूप धन्यवाद. या भाग वा आरतीनी कार्यक्रमाचा समारोप करतो. या कार्यक्रमासाठी राबत असलेले हे सगळे हात, माझ्यासह उपस्थित असलेले या स्टेजवर 101 कलाकार ज्यांचा परिचय आनंददादानी म्हणजे त्यांचं स्वागत होत असताना सगळ्या सुरुवातीलाच दिलं. एक एक कलाकार हजाराला भारी असलेला हा इथला कलाकार, परंतु आईचा गोंधळ करताना मी कोणी स्पेशल नाही, मी कोणी विशेष नाही, मी त्या आईच्या गोंधळातला, त्या आईच्या गळ्यात वाहिलेली जी माळ आहे त्या माळेतलं एक मी पुष्प आहे, या भावनेने एकत्र झालेलं हे सगळं कलाकार मंडळी. यांच्याविषयी काय बोलावं. इथे इकडच्या हातावर उपस्थित असलेले हे कलाकार, एक एक कलाकार तीन तीन तास स्वतंत्र कार्यक्रम करणारा कलाकार वर्ग आहे, पण ज्या वेळेला फक्त कोरस साठी उभा राहतो
तेव्हा सगळा तुंबीपणा गळून पडून हा गोंधळ आपला सगळ्यांचा गोंधळ आहे. घरी गोंधळ घालण्यापेक्षा इथे देवीच्या समोर गोंधळ घातलेलं काय वाईट आहे या भावनेने माझ्यासोबत एकत्रित झालेलं आहे. मला आभार मानलेच पाहिजे, मला आभार मानले पाहिजे माझ्या राजूभाऊंचे. मी राजूभाऊंच्या बाबतीत एक वाक्य बोललो होतो, राजूभाऊ तसं नात्याने माझं जावाई आहे. आणि आता जावाई किती दुखणं वेगळ्या ठिकाणचं असतं ते काही मला इकडे सांगायला नको, पण मी ही कबुली माझ्या मुलाखतीतही दिलेली आहे, आत्ताही तुमच्या सगळ्यांच्या समोर देतो. हे काम माझं नाही, हे काम यांच्या गोंधळी लोकांचं आहे. बस मी अजूनही एक वाक्य बोललो होतो, कोणी वाघाची कातळी घातली म्हणून तो वाघ होतो का? नाही. हे काम तुमचं आहे, तुम्हाला शतजा प्रणाम आहे, आमच्या सगळ्यांचे प्रणाम आहे. ज्याही ज्याही वेळेला इथे उभं राहील तुमच्या अनुमतीने उभं राहील, एवढं मात्र नक्की आहे. आणि मी सुरुवातीला जे बोललो, हे सगळं स्टेजच्या पाठीमागचं काम जे होतं ते मात्र नेहमी पडद्याच्या आड असतात. जयत देशपांडे असतील, स्वप्नील असेल, नंतर आमचे निलेश भाऊ असतील, यांच्याविषयी ऋणनिर्देश केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कारण हे सगळा डोलारा ज्यांच्या भरोश्यावर आहे तेच खरे तर त्या स्टेजच्या पाठीमागचे, या गोंधळीच्या आईच्या देवीच्या चरणाशी सेवा वाहणारे ते लोक आहेत. सरतेशेवटी आज जर काही प्रार्थना देवीच्या चरणी मागायची असेल तर ती एकच मागतो, वेदश्री प्रतिष्ठान. जाहिरात येत यायची सिर्फ नाम ही काफी आहे, काही गरज नाही सांगण्याची. तसं वेदश्री प्रतिष्ठान गणिताचे समीकरण आम्ही शिकलो, वेदश्री प्रतिष्ठान इज इक्वल टू कमलेश भाऊ कोठारी. आम्हाला शिकत असताना गुरुजी म्हणायचे, आम्ही म्हणायचो गुरुजी गुरुजी तुम्ही फक्त लढ म्हणा, बाकी काहीच नका करू, हे इकडचं सांभाळायला आम्ही आहे, फक्त तुम्ही लढ असंच म्हणा. आणि नेहमी तोच शाबासकीचा हात, तोच सगळा उत्साह आमच्या सगळ्यांना देणारे कमलेश भाऊंच्या चरणाशी नतमस्तक होतो, त्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद भाऊ. अत्यंत व्यस्त शेड्यूलमध्ये आपण आमचा उत्साह वाढवण्यासाठी इथे आलात. आणि सगळ्यात शेवटी, इथे उपस्थित मला कोणाची नावं माहिती नसतील, इथे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक ज्या वेळेला गोंधळाचा आनंद घेत होता तो हजार हजार प्रेक्षकांसारखा आनंद घेत होता, त्यांच्यासाठी बस हे समारोपीय देवीच्या आरतीचं प्रास्ताविक आनंददादा करून ती आरती करून आपण या गोंधळाला पूर्ण विराम देऊ. आवश्यकता नाही, लगेच आपण आरतीला मला असं वाटते बहुधा लवकरच सुरू करूया. पहिली आरती मानाची ग माझे मा, आरती मानाची. पहिली आरती मानाची ग माझे मा, आरती मानाची. पहिली आरती मानाची ग माझे माय, आरती मानाची. लावल्या कापराच्या ज्योती ग माझे माय, कापराच्या ज्योती. लावल्या कापराच्या ज्योती ग माझे माय, कापराच्या ज्योती. पुढे लावली उदबत्ती ग माझे माय, लावली उदबत्ती. पुढे लावली उदबत्ती ग माझे माय, लावली उदबत्ती. उद जळत तोडा तोडा ग माझे माय, जळत तोडा तोडा. देऊळ बांधलं इटा जग ग माझे माय, बांधलं इटा जग. देऊळ बांधलं इटा जग ग माझे माय, बांधलं इटा. बसली अंबाची बैठक ग माझे माय, अंबाची बैठक. वरती बांधिला फुलवरा माझी माय, बांधिला फुलवरा. अंबा सवार वाघावर ग माझी माय,
सवार वाघावर हाती घेऊन तलवार ग माझी माय घेऊन तलवार मारला महिषासुर ग माझे माय मारिला महिषासुर गडी रंगल तुळजापूर ग माझे माय रंगल तुळजापूर आना दैत्याचं जेवण ग माझे माय दैत्याचं जेवण करा शिळीच पाल बघ ग माझे माय शिळीच पाल बघ करा तांदळाची खीर ग माझे माय तांदळाची खीर अंबा जेवून बसल स्थिर ग माझे माय जेवून झाली स्थिर आना दुधाच गिलास ग माझे माय दुधाच गिलास झाली आरती खल्लास ग माझे माय आरती खल्लास आरती खल्लास ग माझे माय आरती खल्लास झाली आरती खल्लास ग माझे माय आरती खल्लास झाली आरती खल्लास ग माझे माय अब्बा आरती खल्लास माननीय सौ सुचेता पाटेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आईच्या गोंधळाच्या मंचावर यावं तसेच त्यांच्या स्वागताकरिता मी सौ कल्पनावहिनी देशमुख आणि सौ ऋतुजा देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आज RRC न्यूज चॅनलच्या वतीने जो गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला खरं मी त्यांचं पहिल्यांदा कौतुक करते कारण गोंधळ ही कला आता लुप्त होत चाललेली आहे पारंपरिक कलेला जीवनदान देणे किंवा पारंपरिक कला आपल्या ह्या जिवंत ठेवण्याचं एक काम आपल्याकडून झालं सर्वांकडून सर्वांचं मी कौतुक करते आणि आदरणीय भडके सर तुम्ही ती कला जिवंत ठेवली आणि तुमची इतकी विनम्रता होती की तुम्ही जे गोंधळी आहेत त्यांच्या परवानगीने तुम्ही जेव्हा सांगितलं की मी प्रत्येक वेळी तुमची परवानगी घेऊन गोंधळ करणार ते मला खूप आवडलं आणि ती विनम्रता आणि तो जो भाव होता तो खूप छान होता तर म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की ह्या ज्या पारंपरिक कला आहे लावणी आहे गोंधळ आहे नंतर सकाळी आपला वासुदेव आहे खरं या कला जिवंत असल्या पाहिजे कारण संस्कृतीच आपल्याला जिवंत ठेवत असते त्या संस्कृतीच्या भरोशावर आपण आपला मानसिक ताणतणाव घालवत असतो त्यासाठी याची खूप गरज आहे तर अशा प्रकारे RRC तर्फे या संस्कृती जपण्याचं काम पुढेही व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि खूप सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद माननीय सुचेता पाटेकर मॅडम यांना विनंती करतो की आजचे जे सर्व आईचा गोंधळ सादर करणारे होते त्यांना RRC नेटवर्कतर्फे एक छोटीशी भेट आम्ही देत आहोत सर्वप्रथम माननीय नाना भडके सर यांना सुचिता पाटेकर मॅडम एक छोटीशी भेट देऊन स्वागत करतील त्यानंतर वेद प्रतिष्ठानचे श्री कमलेश कोठारी यांचं सुद्धा स्वागत सौ कल्पना ताई देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती करतो सौ सीमा मोहोड यांचं स्वागत सौ ऋतुजा देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती करतो श्री योगेश मल्लेकर यांचं स्वागत श्री पंकजी देशमुख करतील
श्री अनिकेत दुतोंडे सिंथेसायझर वादक यांना एक छोटीशी भेट पल्लवी डोंगरे देतील असं मी त्यांना विनंती करतो. श्री आनंद जहागीरदार निवेदक यांना आरआरसी तर्फे छोटीशी भेट. श्री राजेश जोशी बासरी वादक यांना छोटीशी भेट आरआरसी तर्फे. श्री राजीव पेंढारी व सहकारी गोंधळी तथा संबळ वादक यांना आरआरसी नेटवर्क तर्फे छोटीशी भेट. माननीय श्री राजेशजी निखाळे देतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री विशाल इंगळे यांना आरआरसी नेटवर्क तर्फे छोटीशी भेट. श्री मनीष हुडेकर यांना आरआरसी नेटवर्क तर्फे एक छोटीशी भेट. श्री राजूभाऊ मस्के यांना आरआरसी नेटवर्क तर्फे छोटीशी भेट. श्री आशिष आसोलकर आजची ध्वनी व्यवस्था त्यांनी खूप उत्तमरित्या सांभाळली त्यांना सुजाता पाटेकर मॅडम आरआरसी नेटवर्क तर्फे छोटीशी भेट देते. सर्व वेदश्री प्रतिष्ठान तसेच आईचा गोंधळ सादर करणारे सर्व कलाकार यांचे जेवढे आभार मानावा तेवढं कमी आहे. एक आरआरसी नेटवर्कचं आमचे जे स्टुडिओ रूम आहे ती दणाणून टाकली आणि शुभम दादा आणि विश्वानंद दादा यांना आरआरसी नेटवर्क तर्फे छोटीशी भेट. सुचेता पाटेकर मॅडम आणि सौ कल्पना वहिनी देशमुख देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आता ही पहिली माळ होती आणि त्यांनी पहिल्या माळेचं निमंत्रण स्वीकारून जो गोंधळ सादर केला तो निश्चितच अप्रतिम आहे. आणि ह्या सर्व गोंधळाला जो आज जो गोंधळ जो हा 50-100 लोकांपर्यंत झालेला आहे ह्या गोंधळाला 1,00,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आता आमची आहे.